नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे महाडकर मेहुल सावंत. मित्रांनो, आज आपण आलो कोल्हापूरमध्ये, आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या महाडचे जे आहेत हरेश सुतार, तर त्यांचं एक नवीन हॉटेल इथे आपण कोल्हापूरमध्ये पाहायला आलेलो आहोत. महालक्ष्मी देवीचं दर्शन केल्यानंतर आपण या हॉटेलला भेट दिली, तर या हॉटेलचीसुद्धा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आणि इथे असलेला जे काय आम्ही काय खाल्लं, जी काय ऑर्डर दिली, ते संपूर्ण तुम्हाला टेस्ट वगैरे ती पाहायला मिळेल. तर त्याचीसुद्धा तुम्हाला मी लिंक देणार आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही एकदा नक्की बघा. तर त्याचं नाव आहे रायगडचा स्वाद. या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ती व्हिडिओ पाहायला मिळेल. पण या हॉटेलला जर तुम्ही कोल्हापूरला आलात आणि जर भेट नाही दिली तर काही मजा नाही, कारण इथलं स्पेशल असं आहे मटका चिकन, मटका मटन आणि मटका बिर्याणी, ही अशी खूप एक स्पेशल अशी इथली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. पूर्ण कोल्हापुरी तडका हॉटेल. तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला संपूर्ण असा हॉटेलचा एरिया खूप छान प्रकारे असा बनवलेला आहे. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत कोल्हापूर सिटीपासून जवळ असलेल्या ज्योतिबा या मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत दर्शनासाठी. तर आता वाजलेले आहेत 3:06, जवळपास दुपारचे 3 झालेले आहेत. तर आता आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आपले मंडळी काही जेवण बिवून झाल्यामुळे, जेवण झाल्यामुळे एकदम सुस्तावले आहेत. तुम्ही बघू शकता पाठीमागे प्रथमेश देवळेकर, तर आणि आपला ड्रायव्हिंग करते आपला प्रतीक हवाळे. तर आता आपण हा या घाटमार्गावर आहोतच चालूमध्ये. तर आपण बघू शकता समोरच आता घाटमार्ग जो आपल्याला चालू झालेला आहे तो, आणि इथून आता आपल्याला आपला दृष्टिक्षेपात आलेलं आहे ते मंदिर. तर काहीच मिनिटामध्ये आपण आता मंदिराजवळ पोहोचणार आहोत. नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघू शकता आपण आता या एका लोकेशनला येऊन पोहोचलेलो. जबरदस्त असं लोकेशन तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसेलच. आणि आपण गाडी आता आपली इथं पार्क केलेली आहे. आपण लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हासुद्धा आपण इथे या लोकेशनला भेट दिली होती. तर त्याचीसुद्धा फुटेज तुम्हाला मी काही या व्हिडिओत आय थिंक जर भेटले तर दाखवीन नक्की. तर तसेच आजचा हा लोकेशन तुम्ही बघू शकता, खूप जबरदस्त असा लोकेशन आहे. कारण ज्या ज्योतिबाच्या साईडला मंदिराच्या साईडने जाल त्याचवेळी तुम्हाला मेन रस्त्यावरून तुम्हाला उजव्या बाजूला ही झाडी दिसेल आणि हा लोकेशन दिसेल. तर तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट करा, आणि खरंच हा खूप छान आणि जबरदस्त असा लोकेशन आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत आता जवळपास या मंदिराच्या ज्योतिबाच्या जवळपास आपण पोहोचलेलो आहोत. ही तुम्हाला इथलं थोडंसं गावाचा एरिया दिसेल हा. तर इथूनच असा हा घाटमार्ग छोटासा संपल्यानंतर आपण आता या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रातील फेमस असं एक जे मंदिर आहे ते म्हणजे हे ज्योतिबा. कारण इथली खासियत अशी आहे की इथे गुलाबी कलरचा जो गुलाल आहे तो खूप जास्त प्रमाणात तिथे येथे उधळण केली जाते त्याची, त्यामुळे हे मंदिर त्यासाठीसुद्धा खूप फेमस आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जवळपास मंदिराच्या पोहोचलेलो आहोत. समोर तुम्हाला दिसत असेल ते ज्योतिबाचं मंदिर. तर आपण आता गाडी पार्क केलेली आहे आणि इथून आपण आता आपला पायी प्रवास करत आहोत मंदिरापर्यंत. तर आपले मित्रमंडळीसुद्धा आपल्या पुढे बघू शकता चालले आहेत. प्रथमेश तर तुम्ही बघू शकता आपण आता जस्ट मंदिराच्या समोरच्या या गेटजवळ पोहोचलेलो आहोत. आणि इथून आता या भक्तांची गर्दी सुरू झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथून. मित्रांनो, आपण आता जस्ट पोहोचलेलो आहोत मंदिराच्या जवळपास. आणि तुम्ही बघितलं असेल जी रेग्युलर पण येतो ती एंट्री आता बंद आहे सध्या. तर ती का बंद आपल्याला येथील हे पुजारीसुद्धा सांगतील. तर ज्योतिबा मंदिर हे कोरोनासाठी बंद केलेलं आहे. सकाळी 6 ते 8 चालू असते. अच्छा. आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना मंदिरात प्रवेश नाही आहे. प्रवेश नाही म्हणजे लहान मुलांना? लहान मुलांना नाही. आणि 70 वर्षाच्या पुढच्या वयस्कर लोकांना सुद्धा प्रवेश नाही. अच्छा. कोरोनासाठी ती. आणि आता ते आतमध्ये म्हणजे क्वारंटाईन वगैरे असं काही, म्हणजे हे अंतर ठेवूनच दर्शन वगैरे आहे. अच्छा. तर तुम्ही बघू शकता खूप चांगली आपल्याला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही जर का लहान मुलांना तुमच्या घेऊन येत असाल तर तुम्हाला इथे आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तुमचं वय वर्ष जर का 70 असेल तरी तुम्हाला इथे आतमध्ये एंट्री नाही मिळणार. त्यामुळे ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि हे किती दिवस तरी पण असेल असं? अजून तरी 1-2 महिने चालणारच. तर किमान अजून 2 महिने तरी चालेल, कारण कोरोनाचा हा जो काही प्रादुर्भाव आहे त्यामुळेच हे सर्व आता असे रूल्स पाळावे लागत आहेत. तर ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या जर का तुम्ही इथे आता येत असाल जवळपास या फेब्रुवारी जानेवारी या महिन्यामध्ये. तर
तर मित्रांनो इथून आता ही आपली सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतला कारण आपलं दर्शन झालेलं आहे. आपण मंदिरातून आता जस्ट बाहेर आलोत, चाललो आहे आपण बाहेरच्या बाजूला. इथं पाठीमागं बघू शकता तुम्ही खूप सारे इथं दुकानं आहेत, तर तुम्हाला इथं प्रसाद वगैरे मिळतील. आणि तसेच इथे खूप भक्तांची गर्दी असते. आणि हे एक शंकराचंच रूप आहे ज्योतिबा. तर हे ज्योतिबा आपल्या महाराष्ट्रातील एक फेमस असं मंदिर आहे जिथे गुलाबी गुलालाचा खूप उधळण केली जाते असं हे ज्योतिबाचं मंदिर. आता आपण जस्ट पाहून आलोत, दर्शन घेतलेलं आहे. मंदिरामध्ये आपल्याला काही व्हिडिओ शूट करून नाही दिलं कारण तिथे फोटोग्राफी अलाउड नाही होत त्यामुळे. तरी पण आपण थोडा थोडा वरच्यावर जो का भाग बघितला तो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तो तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो श्री ज्योतिबा हे ब्रह्मा विष्णू शिव आणि जमदग्नीचा क्रोध रव यांचा त्रयोगुणी अवतार असून केदार हे नाम गर्गभूमींनी ठेव. ज्योती या मूळ शब्दाला कानडी बा हा प्रत्यय लागून ज्योतिबा हे उपनाम तयार झाले म्हणून ज्योतिबा. तुम्ही समोर बघू शकता, समोर जो दरवाजा लावलेला आहे मेन गेट आहे एंट्रन्स, तर इथूनसुद्धा चालत जाण्यासाठी मार्ग आहे. तर इथून काही पायऱ्या आपल्या उतराव्या लागतात. तसेच या पलीकडच्या बाजूनेसुद्धा एक छोटासा घाट मार्ग आहे, छोटा रस्ता, त्या रस्त्यानेसुद्धा आपण जाऊ शकतो. तर तिथून तुमची गाडीसुद्धा मंदिराच्या जवळपास जाऊन पोचते. तर ती एक वाट आहे आणि ही एक वाट, तर आपण त्या वाटेनेसुद्धा दर्शन करून आलोत. पण तुम्हाला आता दाखवण्यासाठी आपण या जागेवरती आलेलो आहोत आणि इकडचा रूट तुम्हाला आता आपण दाखवणार आहोत. त्यामुळे जर का तुम्ही या बाजूने आलात तर तुम्ही इकडूनसुद्धा एंट्री करू शकता मंदिरात. त्यासाठीचा हा पाठीमागे तुम्हाला डिसर असलेला बघा, इथून आपल्याला मंदिरात जाण्यासाठी एंट्री आहे. मित्रांनो बघू शकता आता आपण जवळपास इथे पोचलेलो आहोत आणि इथून समोर तुम्हाला दिसेल मंदिराचा परिसर. तर इथून खूप साऱ्या अशा पायऱ्या उतरत जावा लागेल आपल्याला. आणि इकडचा हा जो समोरचा तुम्हाला परिसर दिसतो तर याच अशा पायऱ्या उतरत उतरत आपल्याला खालपर्यंत जावं लागेल. आणि इथून जर का तुम्ही सरळ गेलात खाली तर या बाजूला तुम्हाला मंदिर आहे. तर इथपर्यंत जाण्याचा प्रवास तुम्हाला दोन प्रकारचे मार्ग आहेत, एक पलीकडून जो आपण घाटमार्गे आलो तो आणि एक हा दुसरा. तर आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला. जर का तुम्ही आलात तर या मार्गेसुद्धा येऊ शकता. हे एक जुना मार्ग आहे या गेटमधून आणि समोरचा जो भाग आहे पलीकडचा तो आपण बघितला. कारण इथे खूप तुम्ही मंदिरात बघू शकता सर्वत्र असा तो गुलाल पसरलेला तुम्हाला दिसेल अगदी एंट्रीपासून ते पूर्ण बाहेर येईपर्यंत. तर हे आजूबाजूला तुम्ही दिवे बघू शकता दगडी, इथे एंट्रन्सला आहे दो 3 ते 4 इथे दगडी तुम्ही दिवे तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता आपण जाऊया डायरेक्ट थेट आपल्या पुढच्या लोकेशनला. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.